नमस्कार, लोबसेस किचन मराठीमध्ये आज आपण सर्वांची लाडकी अळू वडी बनवूया. चवीला भन्नाटची आणि कुरकुरीत, आणि सोबतच दुसरी रेसिपी सुद्धा करणार आहोत, ती म्हणजे अळू वडीची भाजी, जी चवीला खूप छान लागते आणि बनवणे खूप सोपे आहे. चला तर अळू वडी आणि अळू वडीची भाजी बनवूया. येथे मी 10 अळूची पाने घेतलेली आहे. अळूची पाने सर्वप्रथम छानपैकी 3 ते 4 वेळेस मागून पडून धुवून घ्यायची. त्यानंतर आता पानाचे देठ व जाडसर शिरांचा भाग काढून घेऊ. व लाटण्याने अशा प्रकारे थोडे प्रेशर देऊन पानाला लाटून घेऊ, जेणेकरून शिरा सॉफ्ट होऊन वडी करण्यासाठी पाने सहजपणे वळतील. आता पानांना लावण्यासाठी पीठ तयार करूया. येथे मी 10 पानांसाठी 2 कप चणा डाळीचे पीठ म्हणजे बेसन घेतले आहे. यामध्ये थोडी अद्रक लसूण पेस्ट घालू, 3 हिरव्या मिरचींचा ठेचा घेऊ आणि 1/2 छोटा चमचा हळद, 1.5 छोटा चमचा लाल तिखट घेऊ व 1 छोटा चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड घेऊया आणि 1.5 ते 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेऊ. तिळामुळे वडी दिसायलाही छान दिसते आणि चवीला पण मस्त लागते. 3 ते 4 टेबलस्पून चिंचेचा कोळ घेऊ. चिंच थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवली व त्याचा कोळ तयार केला. यामुळे अळू जर खाजरा असेल तर त्याचा त्रास होत नाही. चिंचेच्या कोळाऐवजी तुम्ही 1 ते 1.5 लिंबूचा रस घेतला तरी चालेल. आवडीनुसार गोड घालूया, यामुळे वडी छान आंबट गोड लागते. गुळाऐवजी साखर घेतली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालूया व 1 टेबलस्पून म्हणजे 2 छोटे चमचे तेल घालू, यामुळे वडी कुरकुरीत होते. सर्व जिन्नस एकत्रित केल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून अशा प्रकारे पीठ तयार करून घेऊ. भिजवलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आणि आता हे 5 मिनिट झाकून ठेवू व 5 मिनिटानंतर पीठ थोडे घट्ट वाटले तर पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. यानंतर एक पान घेऊ व अशा प्रकारे पानाच्या उलट्या साईडला डाळीचे पीठ लावून घेतल्यानंतर आधीचे पान ठेवले त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरे पान ठेवायचे व त्यावर सुद्धा डाळीचे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि परत तिसरे पान दुसऱ्या पानाच्या विरुद्ध साईडने ठेवायचे. अशाच प्रकारे इथे 5 पानं एकावर एक घेऊन डाळीचे पीठ लावलेले आहे. व आता ही पाने दोन्ही साईडने फोल्ड करू आणि त्यावर सुद्धा थोडे पीठ लावू व अशा प्रकारे किंचित प्रेशर देऊन वळवीत जाऊ आणि रोल तयार करून घेऊ. रोल तयार करताना प्रेशर अजिबात जास्त नाही द्यायचे, त्यामुळे वड्यांचे लेयर्स दिसणार नाही. रोल बघा, खूप छान झालेला आहे. अशाच प्रकारे आपण रोल तयार करून घेऊ. हा मधला रोल मी थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. रोल्स आपले करून तयार झालेले आहेत. आता यांना वाफवून घेऊ. एका भांड्यामध्ये गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे, तर चाळणीला व्यवस्थित सर्व साईडनी तेल लावून घेऊ. तसेच अळू वडीच्या रोललाही तेल लावूया, म्हणजे ते चाळणीला चिकटणार नाही. आता चाळणी गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवू आणि त्यावर एक घट्ट झाकण ठेवू. झाकण घट्टच हवे, तरच रोल्स चांगले वाफवले जातील. हे रोल्स तुम्ही स्टीमर, कुकर किंवा इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. फक्त कुकरमध्ये करते वेळी कुकरच्या झाकणाची शिट्टी मात्र काढून घ्यायची. आता हे रोल्स 5 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर आणि पुढचे 15 मिनिट लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे. 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रोल्स छान वाफवून तयार झालेले आहेत. त्यांना आता चाळणीतून काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे पीसेस करून अळूवड्या तयार करू. वडीला बघा, किती छान लेयर्स आलेले आहेत. तुम्ही जितकी अळूवडी पातळ कापाल तितकी ती तळल्यानंतर कुरकुरीत होते. मात्र आपण येथे वड्या किंचित जाडच ठेवलेल्या आहेत. या वड्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्या तयार झालेल्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस ठेवून ज्यावेळेस तळायच्या त्यावेळेस फ्रीजच्या बाहेर काढून तळू शकता. आणि ज्या वड्या नीट नाही कापल्या गेल्या त्याचे बारीक पीसेस करून यापासून आपण नंतर भाजी करूया.
पहिले वड्या तळून घेऊ. या तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता. कढईमध्ये तेल हाय टू मीडियम फ्लेमवर गरम झालेले आहे. तर आता तेलामध्ये अळूवड्या सोडू आणि फ्लेम लो टू मीडियम करू व तांबूस कलरवर येईपर्यंत तळून घेऊ. 2 मिनिटांनंतर साईड चेंज करू. वड्यांचा रंग छान तांबूस झालेला आहे तर यांना कढईतून बाहेर टिश्यू पेपरवर काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सर्व वड्या तळून घेऊ. वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर आता अळूवड्यांची भाजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी अळूवड्या तळल्या त्याच कढईत थोडे तेल घेऊ आणि 1/2 चमचा मोहरी व जिरे घेऊ आणि ते तडतडल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घालू व 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घेतल्यानंतर थोडी हळद घालू, चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालू व लो फ्लेमवर 10 सेकंद परतवल्यानंतर बारीक चिरलेली अळूवडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वरून भरपूर हिरवी कोथिंबीर सुद्धा घालू आणि मिक्स करू आणि 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून होऊ देऊ. या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही गरम किंवा घरगुती मसाला टाकला तरी चालेल, पण मला अळूची मूळ चव आवडते म्हणून मी इथे कुठलाही मसाला नाही टाकलेला. चवीला खूपच छान अशी अळूच्या वड्यांची भाजी तयार झालेली आहे. हिला आता सर्व करूया. ही भाजी पोळीसोबत खूपच छान लागते. तसेच आपल्या खुसखुशीत कुरकुरीत वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे अळूच्या वड्या व त्यांची भाजी जरूर करून बघा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.